स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावर आज नाशिक महापालिकेत भाजप काँग्रेस नगरसेवक आमने-सामने येत एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नाशिक महापालिकेत आज महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरुवातीलाच सत्ताधारी भाजपकडून सावरकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात निषेध प्रस्ताव आणण्यात आला. याच प्रस्तावावरून भाजप काँग्रेस नगरसेवक सभागृहाच्या वेलमध्ये येऊन एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करण्याचा निर्णय देखील घ्यावा लागला. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजप नगरसेवकांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत असताना काँग्रेस नगरसेवक देखील भाजपच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या संपूर्ण गदारोळानंतर आज झालेल्या नाशिक महापालिकेच्या महासभेत सर्वात गाजलेला सेंट्रल किचनचा मुद्दा अखेर रद्द करण्यात आला. सभागृहात मांडलेल्या सदस्यांच्या आक्रमक भाषणानंतर महापौरांनी विवेचन करत पालिका प्रशासनाचा ठेका रद्द करत बचत गटाच्या महिलांना सहभागी करत न्याय द्यावा असे आदेश दिले. माननीय सभागृह, गेल्या जवळजवळ 5-5.5 तासापासून सेंट्रल किचनच्या बाबतीमध्ये आपले विषय चालू आहे. माननीय श्री अजय बोरसे यांनी आज जी लक्षवेधी मांडली या विषयावर सविस्तर अशी चर्चा झाली. मुळात माननीय केंद्र सरकार आणि माननीय राज्य सरकारने जास्तीत जास्त चांगला असा सुलभ आणि सकस आहार मुलांना मिळावा अत्यंत या दृष्टिकोनातून पोटतिडकीने आभिषेक घेण्यात आला. परंतु सभागृहाचा एकंदर सगळे सभासदे बाबतीत बोलले, ज्या ज्या सभासदांनी हा विषय मांडला संपूर्ण विभक्ता आणि निवेदेच्या आर्थिक संस्थेचा भंग झाल्याचे सगळ्यांच्या सांगण्यावरून काम लक्षात आलेलं आहे. मागच्या 2-3-4 दिवसांमध्ये तो बरेचसे बचत गट मलाही भेटले, त्यांनी पोटकन विषय मांडला. गेले बरेच वर्ष अनेक वर्ष महिला बचत गट काम करत आहे आणि त्या आठी शर्दीमध्ये घालताना बचत गट एक कसे बसू शकणार ते शिथिल करतायत होते, परंतु ते करताना बचत गट एकंदर बसणार नाही अशा तऱ्हेचे ते आठी सर्दी घालण्यात आल्या असं आपल्या सगळ्यांच्या याच्यावरून दिसत आहे. आणि संपूर्ण सभागृहाचा काळ बघता आयुक्तांच्या असलेल्या अधिकारानुसार मान्य आयुक्तांनी सदरचा ठेका तातडीने रद्द करावा व हे करताना आपल्या शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांचे हाल होणार नाही आणि आपल्या नाशिकमध्ये महिला बचतगटांना कसं काम हे बघावं, त्या महिला बचत गटांना न्याय द्यावा. नाईन न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.